सातारा पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या आणेवाडी आणि खेड शिवापूर या टोलनाक्यावर आजपासून 5% टोलमध्ये वाढ करण्यात आली आहे. याआधी 65 रुपये टोल आकारला जात होता, मात्र आता तो 70 रुपये आकारण्यात आला आहे. एकीकडे गेल्या 10 वर्षांपासून या महामार्गाच्या सहापदरीकरणाचं काम अनेक ठिकाणी रखडलेलं आहे आणि रस्ते खराब असताना देखील टोलवाढ मात्र केली जाते. याबाबत वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे. असं असतानाही या कामाचा ठेकेदार असलेल्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला मात्र यंदाही टोलवाढीचं बक्षीस देण्यात आलंय. नेमकी दरवाढ किती झाली आहे आणि आजपासून किती टोल आकारला जाणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कार आणि जीप वाहनधारकांना याआधी 65 रुपये टोल भरावा लागत होता, मात्र आजपासून 70 रुपये टोल भरावा लागणार आहे. LCV वाहनधारकांना याआधी 100 रुपये टोल भरावा लागत होता, मात्र आजपासून 110 रुपये टोल त्यांच्याकडून आकारण्यात येणार आहे. बस आणि ट्रकसाठी याआधी 225 रुपये एवढा टोल आकारला जात होता, मात्र आजपासून 235 रुपये एवढा टोल आकारण्यात येणार आहे. तर HCMसाठी याआधी 355 रुपये टोल घेतला जात होता, मात्र HCM वाहनधारकांना आजपासून 365 रुपये टोल भरावा लागणार आहे. त्याचबरोबर इतर वाहनांसाठी याआधी 435 रुपये टोल आकारण्यात येत होता, मात्र आजपासून 445 रुपये टोल आकारण्यात येणार आहे.